नमस्कार मित्रांनो, बघा आज आपण अपूर्णांकांची म्हणजेच रॅशनल नंबरची मल्टिप्लिकेशन ॲडिशन आणि सब्ट्रॅक्शन शिकणार आहोत. बघा आपण एक एक्झाम्पल घेऊन बघू आणि ते मी तुम्हाला समजून सांगतो. बघा इथे 5 छेदस्थानी 7 अधिक 9 छेदस्थानी 11 घेतलं. आपण किती घेतलं लक्ष द्या, 5 छेदस्थानी 7 अधिक 9 छेदस्थानी 11 घेतलं. तर ह्याला तुम्ही सोडवणार कसं? बघा डायरेक्टली असं केलं तरी जमून कसं, 11 × 7 आणि ह्यांचा तिरकस गुणाकार, बरोबर आहे का? बघा आता तुम्हाला दिले 5 छेदस्थानी 7 अधिक 9 छेदस्थानी 11 दिले. आपल्याला बेस सेम आहे का? म्हणजे ह्यांचा अगोदर काय करावं लागते, पाया समान करून घ्यावं लागते. बघा मग मी काय करतो, ह्या 5 छेदस्थानी 7 11 गुणतो. ओके, 5 छेदस्थानी 7 किती गुणतो, 11 आणि 9 छेदस्थानी 11 किती गुणतो, इकडल्या छेदस्थानच्या संख्येने 7. बघा 5 छेदस्थानी 9 × 11 बरोबर आहे का? बघा 5 पण आपण काय करायला, ह्या संख्येने गुणायलात आणि 7 पण आपण काय करायला, छेदानेच गुणायलात. म्हणजे दोन्ही संख्येला आपण कशानं गुणायलात, छेदानं गुणायलात. बघा अधिकला अधिक देऊन टाका, पुढे या 9 छेदस्थानी 11 9 छेदस्थानी 11 आपण कितीने गुणणार आहोत, इकडल्या छेदाने, किती छेद, 7 गुणून घ्या, गुणवले 7 छेदस्थानी 7. ओके बघा इथे लिहून टाका पुढे, 11 × 5 = 55 11 × 7 = 77 अधिक 9 × 7 = 63 आणि 11 × 7 = 77. ओके बघा आपला काय झाला, बेस सेम झाला का हो, बेस सेम झाला. इथं 77 आणि इकडे पण काय आले, 77 आले. बघा पुढे या, आता बेस सेम झाला आहे. बघा एक मिनटं तुम्हाला दिसते का, पाहतो एकदा. ओके बघा आता बेस सेम झाला आहे, म्हणून बेस एकदाच लिहून टाका, 77. ओके लिहिले 77, बेस आपला काय आला आहे, सेम झाला आहे. बेस सेम झाला आहे म्हणून एकदाच लिहिला आणि वरल्याची बेरीज करून टाका. 5 × 3 = 5 6 × 7 = 8 5 × 3 = 8 5 × 6 = 11 118 छेदस्थानी 77 उत्तर आले तुमचं. किती, 118 छेदस्थानी 77. बघा आजच आपण असे एक्झाम्पल काय घेऊन पाहू. बघा हे 100% हे तुम्हाला समजलं असेल. बघा व्हिडिओ एक आपलं उदाहरण झाले. बघा व्हिडिओला लाईक केलं असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि खाली लाल अक्षरात सबस्क्राईब बटन दिसते, त्या सबस्क्राईब बटनाला देखील क्लिक करायला विसरू नका. बघा पुढे एक घेतो मी गणित, 3 छेदस्थानी 2 अधिक 4 छेदस्थानी 6. ओके आता हे अपूर्णाला काय दिले, एक रॅशनल नंबर्स दिलेत. अपूर्णांकांचे आपण काय करायला लागलात, बेरीज शिकायलात. काय करायलात, बेरीज. बघा पुढे या, बघा असं जर केलं तरी बरोबर येतं, ह्यांचा डायरेक्ट गुणाकार केला तरी ती सुद्धा पद्धत बरोबर येते. पण आपल्याला समजण्यासाठी आपण काय करणार आहोत, समजण्यासाठी आपण काय करणार, 3 छेदस्थानी 2 कितीने गुणणार तो, 6. 3 छेदस्थानी 2 कितीने गुणणार, 6 आणि 4 छेदस्थानी 6 कितीने गुणणार, तर 2 गुणणार. कितीने, बघा घ्या गुणून मग पुढे, 3 छेदस्थानी 2 × 6 × 6 बरोबर आहे का? बघा मी काय केलं, 3 छेदस्थानी 2 इकडल्या छेदाने गुणून घेतले आणि 4 छेदस्थानी 6 इकडल्या 2 गुणून घ्यायचं, अधिकला अधिक देऊन टाका. बघा पुढे काय करताल, आता 4 छेदस्थानी 6 कितीने गुणायचं, 4 छेदस्थानी 6 इकडल्या 2 × 2 × 2. ओके बघा आता पुढे काय करताल, तुम्ही गुणाकार करून घ्या, 37 × 18 = 2 = 12 अधिकला अधिक. ओके पुन्हा इकडला गुणाकार करून घ्या, पुढला 4 × 2 = 8 आणि 6 × 2 = 12. बघा बेस सेम झाला आहे म्हणजे पाया समान झाला आहे तुमचा. ओके पाया कसा झाला, समान, एकदाच लिहून टाका, पाया समान झाला आहे म्हणून एकदाच आणि वरल्याची बेरीज करून टाका. 18 × 8 = 16 + 1 = 1 26 छेदस्थानी 12. बघा ह्या दोन्ही संख्येला कितीने भाग जाते, हे बी उत्तर ठेवलं तरी आपलं उत्तर बरोबर आहे. ह्या दोन्ही संख्येला भाग जाते 2. बघा बे संपून 12 आणि बे एक 6 म्हणजे उत्तर येणार आहे तुम्हाला 3 छेदस्थानी 6. किती आलं उत्तर तुमचं, 3 छेदस्थानी 6. बघा अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ, एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला समजून सांगायला, व्यवस्थित लक्ष द्या. बघा अजून एक एक्झाम्पल घेऊन आपण असंच रॅशनल नंबरचंच. बघा इथं घेतो मी 4 छेदस्थानी 6 अधिक 5 छेदस्थानी, बघा एकच मिनटं, 4 छेदस्थानी 6
पाच छेदस्थानी आठ, ओके, चार छेदस्थानी सहा घेतले अधिक पाच छेदस्थानी आठ, आपण पहिले केलं तर त्याचप्रमाणे करा, चार छेदस्थानी सहाला आठने गुणा आणि पाच छेदस्थानी आठला सहाने गुणा, ओके, पाच चार छेदस्थानी सहाला कितीने गुणायचं आठने आणि पाच छेदस्थानी आठला कितीने गुणायचं सहाने, गुणून टाका, बघा पुढे या, लिहून घ्या चार छेदस्थानी सहा गुणवले आठ अधिक पाच छेदस्थानी आठ, बरोबर का, पाच छेदस्थानी आठला आता कितीने गुणायचं आहे सहा, का हो का गुणायचं आहे तर आपल्याला बेस काय करायचा आहे सेम आणायचा आहे, बेस काय करायचा आहे म्हणजे पाय आपल्याला सारखा आणायचा आहे म्हणजे घातांक आपले सॉरी वर्णाची बे काय होईल बेरीज, आठ चौक बत्तीस छेदस्थानी आठ सकून अठ्ठेचाळीस प्लस सहा पंचे तीस आठ सकून अठ्ठेचाळीस, ओके, बघा बेस सेम आला, वर्लाची बेरीज करून टाका, बेस सेम आला म्हणून एकदाच लिहून टाका, पुन्हा बत्तीस आणि तीस किती, बत्तीस आणि तीस किती हो बासष्ट, किती बासष्ट, बघा ह्या दोन्ही संख्येला भाग जाते बघा दोन्ही, बे त्रिक सहा आणि बे एक बे 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 दोन चार आणि बे चौक आठ, म्हणजे तुम्हाला उत्तर येणार आहे एकतीस छेदस्थानी चोवीस, किती येणार आहे उत्तर तुम्हाला एकतीस छेदस्थानी चोवीस, आता घेऊ आपण सबट्रॅक्शनचे, बघा बेरजेचे तुम्हाला शंभर टक्के उदाहरण समजले असतील, घेऊ आता सबट्रॅक्शनवरले, बघा माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे सबट्रॅक्शनवरलं, एक छेदस्थानी सात वजा तीन छेदस्थानी चार, बघा ही एक ट्रिक तुम्ही इथं यूज करू शकता, कोणती हो एक छेदस्थानी सात वजा तीन छेदस्थानी चार, बघा ही ट्रिक सांगतो तुम्हाला, ती पण एकदम सोपी ट्रिक आहे, बघा काय करणार तुम्ही लक्ष द्या, बघा काय करायचं, सात गुणिले चार करा, सात गुणिले चार किती अठ्ठावीस, ओके, सात गुणिले चार केला आपण किती आलं अठ्ठावीस, पुन्हा करा ह्याचा त्रिकच गुणाकार, चार एक चार वजाचं चिन्ह वजा करायला तुम्ही सात त्रिक एकवीस, असं बी केलं तरी चालते काही नाही, एकदम सोपी पद्धत आहे, बघा पुढं काय करताल तुम्ही अठ्ठावीसला अठ्ठावीस राहू द्या, आता बघा चारमधून एकवीस जात नाहीत पण एकवीसमधून चार गेले, बघा एकवीस वीस एकोणीस अठरा म्हणजे राहिले वजाचे सतरा, किती राहिले वजाचे सतरा छेदस्थानी अठ्ठावीस, किती आलं उत्तर तुम्हाला वजाचे सतरा छेदस्थानी अठ्ठ्याहत्तर, आपलं वजाचे सतरा छेदस्थानी अठ्ठावीस सॉरी वजाचे सतरा छेदस्थानी अठ्ठावीस, बघा अजून एक आपण एक्झाम्पल असंच घेऊन बघू, बघा पुढे या, पुढे घेतो मी सहा छेदस्थानी सात वजा पाच छेदस्थानी चार, ओके, ह्यांचा बेस सेम नाही तर तुम्ही काय करणार डायरेक्टली लिहून टाका, सात गुणिले चार करा, सात गुणिले चार केलं तर तुम्हाला उत्तर किती येणार आहे हो सात चौक अठ्ठावीस, पुन्हा ह्यांचा तिरकस गुणाकार करायचा, ओके, साईन चौक चोवीस करा काय चार सक चोवीस वजा बाकीला वजाचं चिन्ह सता पाचा पस्तीस, ओके, बघा आता वजा बाकी करून टाका, बघा चोवीसमधून पस्तीस जात नाहीत पण पस्तीसमधून चोवीस जातात, बघा पस्तीसमधून चोवीस घालवा किती येणार आहेत पाचमधून चार गेले एक तीनमधून दोन गेले एक म्हणजे अकरा छेदस्था वजाचे अकरा छेदस्थानी अठ्ठावीस उत्तर येणार आहे तुम्हाला, किती किती उत्तर येणार आहे तुम्हाला वजाचे अकरा छेदस्थानी अठ्ठावीस, आता घेऊ आपण मल्टिप्लिकेशनचं, बघा मल्टिप्लिकेशनचं माझ्याकडे एक उदाहरण आहे ते एक घेऊ आपण, मल्टिप्लिकेशनचं एक उदाहरण बघा माझ्याकडे नऊ छेदस्थानी तेरा गुणवले सव्वीस छेदस्थानी तीन, जर असं जर गणित असलं नीट लक्ष द्या एकदम शॉर्ट ट्रिकने सांगतो, असं जर गणित असेल तर तुम्ही ह्याला कसं सॉल्व करता, बघा तीनने नऊला भाग जात आहे तीन एक तीन तीन त्रिक नऊ तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस म्हणजे तुम्हाला गणित काय भेटणार आहे तीन छेदस्थानी एक गुणवले दोन छेदस्थानी एक, ह्यांचा बेस कसा झाला हो समान झाला, बेस समान झाला म्हणून एकदा लिहून टाका आणि वरलाची काय करा गुणाकार करून टाका तीन दोन्ही सहा म्हणजे उत्तर तुम्हाला येणार आहे सिक्स, किती येणार आहे उत्तर तुम्हाला सिक्स, बरोबर आपण काय केलं तर बेस ह्याचा समान, बघा एकदम शॉर्ट ट्रिकने बेस देखील आपला समान झालेला होता, बघा पुढं जर असं गणित दिलं तुम्हाला काय तीन छेदस्थानी पाच गुणवले चार छेदस्थानी पाच, बघा ह्याचा ऑलरेडी आता काय या बेस कसा या समान आहे ऑलरेडी बेस ह्याचा समान आहे म्हणून एकदाच लिहून टाका, बेस समान असेल तर एकदाच लिहायचा, वरलाची बेरीज करायची आपलं सॉरी गुणाकार करायचं चार त्रिक बारा म्हणजे तुम्हाला उत्तर काय भेटणार आहे बारा छेदस्थानी पाच भेटणार आहे, जर असं जर गणित दिलं असेल पुढं तुम्हाला तीन छेदस्थानी पाच गुणवले वजा चार छेदस्थानी पाच, ह्याचं काय उत्तर येणार आहे हो बेस सेम आहे म्हणून एकदाच लिहून टाका
आणि पुन्हा प्लस मायनस काय होतं, इथं काय नाही म्हणजे प्लस असते, म्हणजे अधिकचं चिन्ह असते, बरोबर आहे का, अधिकचं चिन्ह असते. मग तुम्ही काय करणार, चार त्रिक 12 करा आणि हे मायनसचं चिन्ह देऊन टाका, मायनस 12/5 हे उत्तर तुम्हाला येणार आहे. बघा एकदम छान पद्धतीने तुम्हाला ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स म्हणजे अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार कसं करायचं हे तुम्हाला ट्रिकनुसार मी समजू सांगितलं आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जाता जाता एवढंच सांगेन, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.